नमस्कार बालमित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिष्यवृत्ती वर्ग द्यास आमचा गुणवत्ता यामध्ये आज आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक विशेष प्रश्न उपघटक भावनिक बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास करणार आहोत मुलांना दैनंदिन व्यवहारात आपल्याला अनेक वेळा वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात निर्णय घेताना सारासार विवेकबुद्धीचा वापर करावा लागतो आपण घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा असेल हे पाहावे लागते निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर आपण जोपासलेली मूल्ये प्रभाव टाकत असतात त्यामुळे हा घटक मूल्य शिक्षणाशी निगडित आहे या घटकांमध्ये घटकामध्ये विद्यार्थ्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाते भावनिक बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित घटनांमध्ये आपण कसा निर्णय घेतो यावर आधारित प्रश्न विचारले असता विचारलेले असतात यातील प्रश्नात नकारात्मक वागण्याचे पर्याय दिलेले असतात त्यांच्यामुळे होणारे नुकसान ओळखणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असते कोणत्या पर्यायातील वागणे अवलंबले तर आपण शिकलेली मूल्ये जोपासली जातील हे विद्यार्थ्यांनी पाहायचे आहे तर नमुना प्रश्न पहा क्रिकेट सामना खेळताना शून्यावर बाद झाल्यामुळे संजयच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावू लागले त्याला रडताना पाहून तुम्ही काय कराल उत्तराचे पर्याय पहा एक मुलीसारखा रडतो असे म्हणून त्याला चिडवाल पर्याय दोन शून्यावर बाद झाल्यामुळे त्याला दोष द्याल पर्याय क्रमांक तीन क्रिकेट खेळणे सोडून देण्यास सांगाल पर्याय क्रमांक चार झालेली चूक लक्षात घेऊन सुधारणा करण्यास सांगाल पहा मुलांना मित्राला दुःख झाले असेल तर त्याला चिडवून दोष देऊन त्याचे दुःख कमी होणार नाही झालेल्या चुका लक्षात घेतल्यास मित्राच्या खेळण्यात खेळात सुधारणा होऊ शकते व पुढच्या वेळी तो चांगला खेळ करू शकतो म्हणून पर्याय क्रमांक चारमधील मधील कृती काय आहे योग्य आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झालेली चूक लक्षात घेऊन सुधारणा करण्यास सांगाल नमुना प्रश्न दुसरा सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव कोरू लागला या प्रसंगी तुम्ही काय कराल उत्तराचे पर्याय पहा एक मित्र म्हणून माझेही नाव कोरण्यास सांगेन पर्याय दोन सार्वजनिक ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याविषयी समजावेन पर्याय तीन त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही पर्याय चार त्याला भिंतीवर लिहिण्यास जबरदस्ती करेन या वाक्यामध्ये पहा ऐतिहासिक वास्तू समाजाला स्फूर्तीदायक असतात अशा वस्तूंचे जतन करणे त्यांच्याविषयी संशोधन करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून पर्याय दोन हे उत्तर बरोबर आहे नमुना प्रश्न तीन शिक्षक वर्गात नसताना वर्गातील दोन मुलांचे भांडण सुरू झाले तर तुम्ही वर्ब प्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती कराल उत्तराचे पर्याय एक ते दोघे कसे भांडतात ते पाहत राहीन पर्याय दोन भांडणाचा विषय वर्ग शिक्षकांच्या कानावर घालीन पर्याय तीन दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीन पर्याय चार त्या दोघांचा निषेध करेन वर्गात शांतता राखण्याची जबाबदारी वर्गप्रमुखावर असते म्हणून पर्याय एक दोन आणि चारमधील कृती करून हे साध्य होणार नाही सामोपचाराने भांडण मिटवणे महत्त्वाचे आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर योग्य आहे नमुना प्रश्न चार खालीलपैकी कोणती कृती योग्य ते ठरवा पर्याय क्रमांक एक अभयने पक्षाला दगड मारून जखमी केले पर्याय दोन नागेशने अभयच्या अचूक नेमबाजीचे कौतुक केले पर्याय तीन सतीशने झाडावर चढून घरट्यातील अंडी खाली काढली पर्याय चार अनिलने जखमी पक्षाला उचलून मलमपट्टी केली या सर्व वाक्यांमध्ये पहा अनिलने केलेली कृती योग्य आहे प्राणीमात्रांवर दया करावी हे आपण शिकलेलो आहोत त्या त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे उत्तर योग्य आहे नमुना प्रश्न पाचवा शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले तर तुम्ही काय कराल पर्याय एक शिक्षकांशी अबोला धरीन पर्याय दोन मित्राशी बोलणार नाही पर्याय तीन मित्राचे अभिनंदन करीन पर्याय चार आपलेच निबंधलेखन चांगले आहे असे सर्वांना सांगेन दुसऱ्याच्या गुणांचे कौतुक करणे हे सुदृढ मनाचे लक्षण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन मधील कृती योग्य आहे म्हणजेच मित्राचे अभिनंदन करीन धन्यवाद